खाते वाटपाबाबतची मोठी बातमी आहे. नवीन मंत्र्यांचं आजच खाते वाटप होण्याची शक्यता आहे. या खाते वाटपाची यादी राज्यपालांकडे गेली आहे. त्यांची सही झाली की थोड्याच वेळेत ती जाहीर केली जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. त्यामुळे कुणाला कोणतं खातं मिळणार याबाबतची आता उत्सुकता काही मिनिटांमध्ये संपण्याची शक्यता आहे. नवीन मंत्र्यांच्या खातेवाटपाची यादी राज्यपालांकडे गेली आहे. एकदा की त्यांची स्वाक्षरी झाली की त्यानंतर खातेवाटप जाहीर केलं जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली आहे. त्याबद्दलचा संपूर्ण अधिकार जो काही मी अनेक वर्ष वेगवेगळ्या मान्यवरांच्या मंत्रिमंडळामध्ये कामकाज केलेलं आहे त्यामध्ये सहभागी झालेलो आहे त्यावेळेस हा सर्व अधिकार हा त्या त्या मुख्यमंत्र्यांचा असतो. त्याच्यामुळं आता मुख्यमंत्री त्याबद्दलचा निर्णय घेतील. मला जी माहिती मिळाली की राज्यपालांच्याकडं यादी गेलेली आहे त्याच्यामध्ये आता वेगवेगळ्या मंत्र्यांना कोणती कोणती खाती दिलेली आहेत ते सगळं जाहीर होईल आणि त्या प्रकारे ते मंत्रीगण त्याची जबाबदारी घेतील आणि कामाला सुरुवात करतील. भंडाऱ्याची उधळण म्हणजे